नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत. आणि याच्यापूर्वी मी तुम्हाला दाखवलं आहे की रोहितचं पेरणी यंत्र आणि त्याचा काय प्रॉब्लेम झाला, कसा सॉल्व्ह झाला हे तर सांगितलं. आता आज मी प्रत्यक्ष पेरणीला सुरुवात केली आहे आणि हाही माझा अनुभव घ्यायचा प्रयत्न आहे की कसं पेरता येईल काय. तसं गेल्या 2-3-4 वर्षापासून मी पेरून घेत होतो आणि ते निरीक्षण करून मी ठेवलं आहे. चला त्या दृष्टीनं जर मला जमत आहे काय मी ते बघतोय. आज आता मी माझ्या शेतामध्ये मूग पेरण्यासाठी आलोय. तर आता मुगाच्या ज्या चकत्या आहेत ना, त्या ज्वारीसाठी, बाजरीसाठी आणि मुगासाठी एकच आहेत असं मला सांगण्यात आलंय. आणि बघू, आता मी तर ते जोडून काही तास पेरले पण आहे आणि मी तुम्हाला दाखवतो की नेमकी काय सेटलमेंट केली आहे आणि मी किती अंतरावर पेरतोय ते सर्व तुम्हाला मी समजावून सांगतो. तर मित्रांनो, ही सगळी सेटलमेंट केली आहे आणि हे बघा की मुगाचं बियाणं मी टाकलंय आणि हे घरगुती आहे. आता तुम्ही म्हणाल का हे 1x1 का टाकलंय, तर मी ते साधारण माझं 2 दात्यामधलं जे अंतर आहे ते 1.25 इंच आलेलं आहे आणि मी 5 दाते पेरतोय. म्हणजे 1.5 तास. आपण पांभरीनं जे 4 तास पेरतो ना, त्याच्यापैकी फक्त 2 तास पेरायचे. हे पाठीमागचे 1, 2, 3, 4 या दात्यांना मी ते बियाणं जाण्याची सोय केलेली नाही. उलट हे समोरचे जे 5 दाते, हा 1, 2, 3, 4 आणि तिकडे 5 असे हे 5 दाते मी पेरणार आहे. आणि त्या दृष्टीनंच मी इकडं वरती बियाणं वगैरे टाकलेलं आहे. तर बघूया आता काय, मी पण अनुभवच घेतोय. माझं हे पहिलंच वर्ष आहे आणि पहिलीच पेरणी, तर मी पेरतोय, बघूया काय होतं. आणि ते तास बघा आणि हे बघा, हे असं तास. आणि साधारण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण पेरणार आहे तेव्हा बियाणं 3 इंचापर्यंत खोल गेलं पाहिजे. त्यापेक्षा जर जास्त गेलं आणि वरतून जर पाऊस वगैरे झाला आणि जमिनीनं जर घट्टपणा धरला पाऊस आल्यानंतर, तर त्या ज्या बियाणाचे मोडा येते मोडण्याची शक्यता असते. आता चला, मी हे मला कळून येण्यासाठी मी एवढं चांगल्या प्रमाणात काय वरून लोड हाकलेलं नाही, म्हणजे फळी असं एकदम सपाट केलेलं नाही आहे. कारण माझं पहिलं वर्ष आहे, मी अनुभव घेतोय, तर मला तसं दिसायला पाहिजे म्हणून मी तसं ठेवलं आहे. मी नंतर बैलानं हे पुन्हा लोडून घेईल. तर मी पास वगैरे काय लावलेलं नाही पेरणी यंत्राला पाठीमागं. ते लावल्यानं काय होईल की आपल्या ज्या जमिनीमध्ये समजा धसकट बाकी राहिलेले, म्हणजे पहिल्याच पिकाचे जे अवशेष बाकी राहिलेले आहेत ते त्यामध्ये अडकून बी जमा होण्याची शक्यता राहते. हे बघा, हे जे मक्काचे जे धसकट आहेत ना ते याच्यामध्ये अडकू शकतात. त्याच्यामुळं मी हे पास वगैरे लावलेली नाही की जेणेकरून ते त्याच्यामध्ये पुन्हा राहिलेले अवशेष जमा होऊन बी जमा होणार नाही. तर मी तुम्हाला तसं प्रॅक्टिकली दाखवतोच की काय आहे. आणि जर तुम्ही पेरणी यंत्र नवीन घेतलं असेल तर वेळोवेळी जे नट वगैरे लावलेले आहेत ते चेक करून घ्या. आणि समजा जर माती जास्त ओली असेल तर जिथून बी जमिनीत पडणार आहे हा भाग, तर इथं नेहमी चेक करीत राहिलं पाहिजे. दर तासाला आपल्याबरोबर एक माणूस पाहिजेच. आणि शिवाय आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे आम्ही समोरच्या बाजूनं ते चाक घेतला आहे, याला पेंड लागून हे जाम होण्याची शक्यता राहते कदाचित. तर आपण या चाकावर पण लक्ष ठेवलं पाहिजे. आणि ट्रॅक्टर चालवताना आपण कंट्रोलमध्ये चालवायला पाहिजे. थोडंसं अंदाज करून 2 तासामधलं अंतर सोडायचा प्रयत्न केला पाहिजे. तर मित्रांनो, मी तुम्हाला रोहितचं जे पेरणी यंत्र आहे स्वयंचलित त्याचं प्रात्यक्षिक दाखवतो आहे. आणि मला लॉजिकली ज्या टिप्स तुमच्यासाठी द्यावे वाटत असेल त्या मी सर्व देण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जर बघू शकत असाल तर मी
अडीच ते 3 इंचापेक्षा खोल दाते लावलेले नाही, त्या दृष्टीने मी डीसी परफेक्टली केलेला आहे. आणि पेरणी यंत्रामाग हा जो व्यक्ती फिरतोय तो व्यवस्थितरित्या बियाणं चकत उचलत आहे की नाही, पडतं की नाही हे बघण्यासाठी एक माणूस तर आवश्यक पाहिजे. आणि गरज पडल्यास आता हे जे माझं मक्काचं जे रान होतं त्यामध्ये जे बाकी राहिलेले धसकटं आहेत त्याच्यामुळे ते पाठीमागचा पाईप लोडसाठी ठेवला, तो उचकत होता म्हणून त्यावर थोडं वजन व्हावं म्हणून मी एका मुलाला उभं केलं आहे. कारण काय की जे ओपनली बियाणं पडणार आहे ते झाकून जाईल. आणि तुम्हाला मी पहिले सांगितलंच आहे ना की जर समजा ओपन राहिलंही तर मी बैलांच्या फळीमुळे अगदी सपाट करून टाकेन. पण प्रत्यक्ष मी याचा जो वापर करतो आहे त्या मागच्या जे मी पोल लावलेला आहे म्हणजे पाईप लावलेला आहे त्याचा जो वापर करतो आहे त्याच्यामुळे मला 2 तासामधलं म्हणजे 2 कल्टिवेटरमधलं अंतर किती सोडावं याचा अंदाज येतो. आणि चाणक्षपणे आपण ट्रॅक्टर चालवला पाहिजे जेणेकरून ढोल किंवा नेऊल तयार होणार नाही. नेऊल म्हणजे कमी अंतर 2 तासातलं आणि ढोल म्हणजे जास्त अंतर. तर ड्रायव्हरने चाणक्षपणे याकडे लक्ष ठेवलं पाहिजे त्यामुळे व्यवस्थित पेरणी होईल. आणि याच्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ पुन्हा बघून मी काय काय टिप्स दिलेले आहेत त्या व्यवस्थितपणे आपण ऐका. आणि त्या दृष्टीने प्रात्यक्षिकामध्ये किंवा तुम्ही प्रत्यक्ष काम करताना त्या गोष्टी हाताळल्या पाहिजे. आपण जे पेरणी यंत्र घेतो तर त्याच्यामध्ये थोडाफार बदल अपेक्षित आहेच आणि तो आपापल्या विभागानुसार आणि आपले जे अवजार उपलब्ध आहेत त्यानुसारच केला गेला पाहिजे. म्हणजे आपल्याला भविष्यात आंतरमशागत करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता की माझं एक उद्दिष्ट आहे की शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर साक्षर झालं पाहिजे. तर ही साक्षरता मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याची मी ही सोय केलेली आहे किंवा हा माझा छंद आहे. आपल्याला जर हे नक्की आवडत असेल तर आपण माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा. आणि तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल की इतर शेतकरी मित्रांनाही ह्या बाकीच्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे कळल्या पाहिजे तर तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना हा चॅनल शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. आणि जर समजा एकदा बघून तुम्हाला जर ही आयडिया येत नसेल कळत नसेल तर तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ बघा. मी वेगवेगळ्या पिकांची जेव्हा पेरणी करेल तेव्हा मी अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ घेत येऊन जाईल. आणि माझ्या हातून थोडी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सेवा घडावी असं मला मनापासून वाटतं. तुम्हालाही जर वाटत असेल तर तुम्ही नक्की मला सहकार्य करा, माझा चॅनल मोठा होण्यासाठी मला मदत करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी मला मदत करा. आता प्रत्येक ठिकाणी एकमेकाला मदत करणारे लोक असतातच पण ज्या त्याच्या बुद्धीप्रमाणे ते ज्ञान वाटत असतं. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू.